विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे दिनांक पाच नऊ दोन हजार बावीस रोजी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांचा विविध मागण्यांसाठी इंदापूर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेलं असून या मोर्चामध्ये किमान दोनशे महिला सहभागी असतील असे पुनमताई निंबाळकर यांनी जाहीर केले या मोर्चातील खालीलप्रमाणे मागण्या इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कॅश व आकार प्रशिक्षण भत्ता आज रोजीपर्यंत देण्यात आलेला नाही तो तातडीने देण्यात यावा अंगणवाडी कामकाजासाठी ग्रामपंचायत स्तरावरील रजिस्टर उपलब्ध करून देण्यात यावे शासन आदेशानुसार पाच वर्षे पूर्ण केलेल्या पर्यवेक्षकांची बीट अंतर्गत बदलीच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य काम देण्यात येऊ नये तसेच योजनाबाह्य काम देण्यात आले तर त्यांचे लेखी आदेश देण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर राज्य सरकारप्रमाणे मानधन देण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची रजा देण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसची उर्वरित उन्हाळी सुट्टी देण्यात यावी इंदापूर प्रकल्प बिगवणचे कार्यालय पंचायत समिती इंदापूर आवारात स्थलांतरित करण्यात यावे गरमा गरम ताजा आहारचे दर वाढवण्यात यावे तसेच इंधन दरामध्ये वाढ करण्यात यावी व अल्पाहारातील दर्जा सुधारण्यात यावा इंदापूर तालुक्यातील मोडकळीस आलेल्या अंगणवाडी केंद्रांना दुरुस्तीचे खर्च देण्यात यावेत व सुसज्ज अंगणवाडी केंद्र बांधण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी इंदापूर पंचायत समिती कार्यालयावरती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे असे पुनमताई निंबाळकर यांनी नि जाहीर केले असून या मोर्चामध्ये किमान दोनशे ते अडीचशे महिला सहभागी होतील असे जाहीर केले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आप साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा